आता आमचा माध्यमिक शाळेचा जो कार्यक्रम होता तो आता इथे संपला आहे. आता आमचे आमच्या माध्यमिक शाळेचे सरचिटणीस शिव खानोलकर सर आपल्याला दोन शब्द सांगा. शाळेचा कार्यक्रम फार छान झाला. आपण लक्षात घ्या, गेले 5 वर्षात शकुंतलाताई आपण संगीतावरून लिटरेचरवर कवितावर लेखनावर सगळ्यावर आलो. त्याच्यातून आपण ड्रेस कॉम्पिटिशन फॅशन कॉम्पिटिशनवर आलो. त्याच्यातून आपण कॉलेज डे असे डे साजरे करत असताना विचार आला शाळेचा डे कसा साजरा करायचा. मीनाताई सोनमने प्रत्येकामध्ये काहीतरी एक असं बसलेलं असतं जे आपल्याला लाभतं आणि असा एक छान लाभ आपल्याला मीनाताई सोनमनेच्या मार्फत झालेला आहे. त्याला आणखी एक कारण असं की काहीच दिवसापूर्वी मीनाताई म्हणाले की आपण आपल्या ज्येष्ठांचं नाटक करूया. म्हणून आम्ही एक स्क्रिप्ट त्यांच्याकडे दिली, सगळ्यांकडे पाठांतर करून घेतलं. त्याच्यात हे ज्येष्ठ जे मुलं आहेत, ज्येष्ठ नाही आहेत, ती सेकंडरीची आहेत मुलं, तर त्यांना तो एक थोडा कॉन्फिडन्स आला. आणि या वयात प्रत्येकाने डायलॉग पाठ करणं, लक्षात ठेवणं, त्या त्या वेळेला म्हणणं, स्टेजचा जो एक काही विशिष्ट नियम असतो तो पाळणं. आणि मीनाताई खरोखर हे तुमचं श्रेय आहे असं करत करत आपण मोठं नाटक घेऊन उद्या समाजासमोर जाणार आहे. त्या नाटकाचं सगळं तयार आहे, आर्टिस्ट पण तयार आहेत, फक्त जी 2-4 महिन्याची प्रॅक्टिस लागते ती व्हायची आहे. त्या विषयाला आम्ही ह्याच्यानंतर जाऊ. आपल्याकडे वर्षाताई आलेले आहेत. वर्षाताई वर्षाताई तुम्ही आमचा कार्यक्रम बघितला का? एखादा नृत्य करूया. सर्व समाविष्ट नृत्याची शिक्षिका पटकन या. पटकन या. मोबाईल मध्ये गाणं काढायचंय. पटपट पटपट कमॉन. की भी शादी होगी.
वाह वाह वाह
सगळ्या मोठ्या मुलांसाठी केलेला लहान मुलांचा कार्यक्रम होता. सो तुम्हाला आवडला असेल. अर्चनाने खूप जास्त मेहनत घेतलेली आहे गाण्यापासून. सहकार्य लोभ प्रेम आमच्यावर सतत राहील. आमच्या मुलींवर सतत राहील हीच अपेक्षा धन्यवाद.